आम्ही 10वीमध्ये असताना आमच्या गावची यात्रा होती, म्हणजे यात्रा असते मग त्याचे कशा आहे, गावची यात्रा असल्यानंतर ते पोस्टर होते, कुस्ती असतात बाबा, पोस्टर असतं, ते जाहिरात एक असते, मग जाहिरातीवरती मोठं कोण पहलवान कोण असतील त्यांचे फोटो वगैरे देतात, मग ते आपल्या पण मनाला, माझ्या पण मनाला वाटायचं आयला आपला पण कधीतरी फोटो यायला पाहिजे, म्हणजे आपण पण चार माणसामध्ये दिसायला पाहिजे काहीतरी, म्हणजे आपल्या पण आपला पण कोणाला तरी आदर वाटला पाहिजे, बाबा हा मुलगा आहे म्हणजे खेळतो या. मी आमच्या गावामध्ये कुस्तीचे आखाडे आहेत, आखाडा आहे माझ्या गावामध्ये, अशी तालीम मोठे आहे ह्याची एवढीच आहे, आणि तिथं भरपूर मुलाचे खेळा जातात, मी त्यांच्या बरोबरच जायचो, बघायसाठी जायचो, लहान होतो तेव्हा पाहण्यासाठी जायचो, 8वी 9वीला जसा गेलो तसा मी तालमीमध्ये जायला लागलो, आणि गावी कशी बिकट परिस्थिती असल्यामध्ये कुस्तीला काही खर्च भेटत नव्हता, नाही तर घरून काही पैसे वगैरे भेटत नव्हते, कुस्तीला म्हणजे असा भरपूर खर्च आहे कुस्ती खेळायसाठी, बाबा खाल्लं पाहिजे, पोटाला खाल्लं पाहिजे, ते खाल्लं व्यायाम करू शकतो, नाही तर काही करू शकत नाही, एक चांगला जॉब भेटावं मुंबईला याच्यासाठी आलो. देखिए दो टीवी इस तरह से जैसा कि आप अपनी टीवी स्क्रीन पर देख रहे हैं, और गौतम गंभीर का ये बहुत ही खूबसूरत स्ट्रोक और पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, जैसे ही जगह मिली हाथ चलाने की, क्रीज की गहराई का बहुत अच्छा उपयोग किया और स्क्वायर कट कर दिया पॉइंट और गली के बीच में से बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, गली मोहल्ले का मुकाबला नहीं है, ये मुकाबला बड़ा भी है और ये मुकाबला कड़ा भी है. गौतम गंभीर एक बार फिर से सामना करने के लिए तैयार. T20 मुकाबला है, कोई ऐसा वैसा मुकाबला नहीं है, दो ऐसी टीमें जिनकी प्रतिष्ठा दांव पर लगी है. ये देखिए केवल धीमे हाथों से खेला और कितने बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स, बहुत ही धीमे हाथों से खेला था और बहुत ही बुद्धिमानी भरी बल्लेबाजी, आपने पिछली गेंद पर चौका लगाया. बाबा क्रिकेटसाठी कसं आहे बाबा, क्रिकेटला कितीतरी मोठा स्कोप आहे आज, पण कुस्तीला नाही बाबा, कितीही मोठा चांगला पहलवान झाला तरी त्यांना कोणता पुरस्कार नाही. क्रिकेटमध्ये असं झाले, थोडा काही खेळला, थोडं 4-1 स्पर्धा खेळला की त्याचं म्हणजे पुरस्कार कोण अर्जुन वगैरे, नाही तर आणखीन कोणते तरी पुरस्कार, पण कुस्तीमध्ये इंटरनॅशनल आज कोणत्याही लेवलच्या स्पर्धा खेळू द्या, त्यांना कोणता स्कोप देत नाहीत काय नाही, आणि जे चांगलं पहलवान आहे त्यांचं असं नुकसान होते, म्हणजे त्यांना नोकरी कुठे भेटत नाही, कुठे जॉब वगैरे अजिबातच नाही, ज्याचा वशिला आहे पैसे देतात, 4 आज रेल्वेमध्ये गेला तरी तीच परिस्थिती, साखर कारखान्यामध्ये तुम्ही गेला कोणत्याही प्रकारचे, म्हणजे तर भ्रष्टाचाराशिवाय काय चाललेलंच नाही, पैसे दिले तर नोकरी भेटते, म्हणजे खेळून माणसाचा काहीसुद्धा उपयोग नाही, म्हणजे असं स्वतः एक एक वेळ मनाला वाटतं आपण यांच्या आईला खेळून एवढ्या वर्षी म्हणजे आपला काय फायदाच नाही, आपल्याला जॉब नाही कुठे काय नाही, म्हणजे आपण चांगले एवढं चांगला पहलवान असूनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काही नाही, ज्याचा वशिला आहे त्याच्यात चालू शकतात.